तर महाराष्ट्र बंदला राज्यभरात खरं तर हिंसक वळण लागलं असंच म्हणावं लागेल, कारण शिर्डीमध्ये नाशिकहून पंढरपूरला जाणारी बस पेटवण्यात आली, प्रवाशांना खाली उतरून बसला आग लावण्यात आली. एसटी महामंडळाची ही बस पेटवण्यात आली. या प्रकरणी 6 ते 7 जणांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर परभणीमध्ये आंदोलकांनी रेल रोको केला. औरंगाबादमध्ये पाहिलं तर औरंगाबादमध्ये पॅसेंजर ट्रेन ही आंदोलनकर्त्यांनी अडवली. हजारो आंदोलनकर्ते रेल्वेवर येत त्यांनी रेल रोको केला. तर हिंगोलीमध्ये पाहायला गेलं तर हिंगोलीमध्ये बंदला खरं तर हिंसक वळण लागलाय. हिंगोली खानापूर रोडवर टायर आणि लाकडं जाळून रास्ता रोको करण्यात आलाय. आंदोलनकर्त्यांनी पोलीस जीपही जाळली आहे. अग्निशमक गाडीवर दगडफेक करत तोडफोडही करण्यात आली आहे. औरंगाबादमध्येही सरकारी गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. अष्टधुरांच्या नळकांड्याही सोडण्यात आल्यात. तर कोल्हापूरमध्ये बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तर काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार सुभाष झांबरे यांना संतप्त गावकऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.